परिस्थिती बदलली की तुमची भूमिका बदलते, जनहित याचिकांद्वारे खेळ खेळला जातोय अशा शब्दांमध्ये मुंबई हायकोर्टानं भाजप नेत्या चित्रा वाघ यांना फटकारले. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात 2021 संजय राठोड यांच्या विरोधात चित्रा वाघ यांनी जनहित याचिका दाखल केली होती आणि त्यावेळी राठोड महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये वनमंत्री होते. आत्महत्या प्रकरणात त्यांचं नाव पुढे आल्यानं त्यांनी वनमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर राठोड यांचा एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळामध्ये समावेश झाल्यानंतर त्यांना क्लीन चिट मिळाली आणि त्यानंतर चित्रा वाघ यांनी राठोड यांच्या विरोधातली याचिका निकाली काढण्याची मागणी केली. मात्र पुन्हा कोर्टात दाद मागण्याची मुभा द्यावी अशी विनंती केली. यावरून वाघ यांनी त्यांची मागणी काय आहे ते स्पष्ट करावं अशा शब्दांमध्ये हायकोर्टानं फटकारले आहे.